यही है 25th एंड 26th ये महाप्रचार अभियान ही कार्पेट बॉम्बिंग है। केंद्र से 98 हमारा अलग अलग नेता अमित शाह जी, नड्डा जी, राजनाथ सिंह जी, ऐसे सीनियर हमारे नेता एंड राज्य का नेता सभी मिलके हम 25वें ये कार्यक्रम शुरू करेंगे। सुबह हमारे प्रत्याशी टेम्पल जाएंगे, मंदिर जाएंगे, उसके बाद महापुरुषों का स्टैच्यू को हार अर्पण करेंगे, पादयात्रा करेंगे। परिष्ट जाति परिष्ट वर्ग का लोग एससी एसटी कॉलोनी में हम रिजर्वेशन में क्या क्या किया उसका बारे में बताएंगे। शाम को एक सभा हो जाएगी। ऐसा 224 कॉन्स्टिट्यूएंसी में हम कल सुबह से हमारा प्रचार करने वाले हैं। इसको हम महाप्रचार अभियान बोल के ऐसे नाम रखे हैं। राज्य का और देश का नेता इसी में भाग लेंगे। योगी आदित्यनाथ अवरु ಈಗಿರುವ ಪ್ರಕಾರ 4 ದಿನಗಳ ಪ್ರವಾಸವನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ 4 ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನ 4 ದಿನವನ್ನ ಹಂಚಿದೀವಿ. ದಕ್ಷಿಣ ಕರ್ನಾಟಕದ ಭಾಗ, ಕರಾವಳಿ ಕರ್ನಾಟಕದ ಭಾಗ, ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅವರ 4 ದಿನಗಳ ಪ್ರವಾಸ ಇರೋದಿದೆ. ಸುಮಾರು 35-40 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಸ್ವತಃ ಪ್ರವಾಸವನ್ನ ಮಾಡುವರಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ನಾಯಕರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಆಗೋದಿದೆ. ಆದರೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಆಧಾರಿತವಾದ ಪಕ್ಷ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾಳೆ ಬೆಳಗಿನಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬೂತಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮಹಾಪ್ರಚಾರ ಅಭಿಯಾನ ನಡೆಯುವಂತದಿದೆ. ನನ್ನ ಅಮ್ಮ 224 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕೂಡ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮಂದಿರಗಳಿಗೆ, ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಗೆ, ಮಠ ಮಂದಿರಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡ್ತಾರೆ. ಅದಾದ ಮೇಲೆ ಮಹಾಪುರುಷರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರವರ ಊರಲ್ಲಿ ಯಾವ ಮಹಾಪುರುಷರ ಪ್ರತಿಮೆ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಪರಿಷ್ಠ ಜಾತಿ ಪರಿಷ್ಠ ವರ್ಗ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ಅವರಿರುವಂತಹ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಅನ್ನ ತಂದಿದೀವಿ ಇವತ್ತು ಆ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡುವಂತದ್ದು ಮತ್ತು ಅವರ ಮನವೊಲಿಕೆ ಮಾಡುವಂತದನ್ನ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಜೆ ಒಂದು ರ್ಯಾಲಿ ಇರುತ್ತೆ ಮತ್ತು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಆಯೋಜನೆಯನ್ನ ನಾಳೆ ಮತ್ತು ನಾಡಿನ 2 ದಿನದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಮಹಾಪ್ರಚಾರ ಅಭಿಯಾನದ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏಕಕಾಲದಲ್ಲಿ ಏಕಪ್ರಕಾರವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಯಾವುದರಲ್ಲಿ ಆಸ್ತೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಫ್ರೀಡಮ್ ಇದೆ. ನಾವು ಮಠ ಮಂದಿರಗಳು ಮಾತ್ರ ಹೇಳಿದೀವಿ. संत बसवेश्वर ने कहा कि गरीबों की मदद करो, बीजेपी अरबपतियों की मदद कर रही है और समाज में नफरत और हिंसा फैला रही है. वो संत बसवेश्वर, राहुल गांधी गरीबों का जानते हैं क्या? ये प्रश्न वापस पूछना. एक गरीबी हटाओ का नारा दिया, गरीबी नहीं हटाया. इसको 60 ईयर्स राज करने का अवसर मिला, भारत का लोगों ने दिया, क्या किया है? अभी भी गरीब है, इसका उज्ज्वला देने के लिए मोदी आना पड़ा. शौचालय देने के लिए, टॉयलेट देने के लिए मोदी आना पड़ा. घर देने के लिए मोदी आना पड़ा. मोदी जी इतना काम क्यों किया?
क्योंकि कांग्रेस नहीं किया था इसलिए मोदी जी करना पड़ा। इसलिए मैं वापस राहुल गांधी जी को पूछता हूँ, बसवेश्वर के बारे में आपको क्या जानकारी है? बसवेश्वर ने सभी समाज को एक साथ लेके जाने का वादा किया था एंड किया भी है, स्वतः किया है। एंड आप एक धर्म के लिए ज्यादा काम करने वाले हैं। वोट बैंक राजनीति आप किया है, हम सभी को हम प्रोग्राम दिया, भाग्यलक्ष्मी येडियुरप्पा जी दिया था, संध्या सुरक्षा दिया था, सभी वर्ग का लोगों को, सभी धर्म का लोगों को हम दिया। आपका सीएम सिद्धारामैया, कांग्रेस का सीएम सिद्धारामैया, शादी भी दिया, किसको दिया है? केवल एक कम्युनिटी का लोगों को, एक धर्म का लोगों को, केवल मुसलमानों को शादी भाग्य मिला। मैं वापस पूछना चाहती हूँ राहुल गांधी को, क्यों नहीं बताया? केंद्र का शादी सबन है, सब है, हम सबको देने वाले हैं। एक धर्म के लिए हम प्रोग्राम नहीं बनाते हैं। उज्ज्वला मिला तो सब धर्म का लोगों को मिला है, घर मिला तो सब लोगों को मिला है। मैं यूपी में इंचार्ज थी, उधर मुसलमान महिला को मैं पूछती थी आप किसको वोट देंगे, आप घर का नाम दिखा रहे थे, बात नहीं कर रहे थे। ये प्रधानमंत्री आवास योजना है ना, उसको हम वोट देंगे ऐसे दिखा रहे थे। ये बदलाव है, ये चेंजेस है देश में। अध्यक्ष, ये लोग बंडा या